त्यानंतर बघूयात मुंबई पुण्यातल्या बातम्या. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार, आठवड्याभरामध्ये निविदा काढणार. हवेतील प्रदूषणामुळे मुंबईतील प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय. पालिका प्रशासनाकडे स्वतःचे 30 टँकर्स तर आणखी 90 टँकर्स भाडेतत्वावर घेतले जाणार. रस्ते धुण्यासाठी तब्बल 121 टँकर्सचा वापर करणार. दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरामध्ये कमालीची वाढ. 13 नोव्हेंबरला सराफा बाजारामध्ये सोन्याचा भाव 59,982 रुपये तर 18 नोव्हेंबरला 61,170 रुपये प्रतितोळ्यावर. फेरीवाला विरोधी पथकाचे अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई. 21,736 जणांना अटक तर अतिक्रमण करणाऱ्यांकडून 2.72 कोटी दंड वसूल. म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,311 घरांसाठी केवळ 24,304 अर्ज. 13 डिसेंबरला संगणकीय सोडत सकाळी 11 वाजता म्हाडा मुख्यालयामध्ये सोडत निघणार. पुण्यात सेक्स्टॉर्शनचे 38 गुन्हे दाखल. 9 महिन्यांमध्ये शहरामध्ये 38 सेक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यांची नोंद. गुन्ह्यांमध्ये 8,41,000 फसवणूक. दिवाळीमध्ये पीएमएलला 9 कोटी रुपयांचं उत्पन्न. यामध्ये 7 दिवसांमध्ये कमावले 9 कोटी रुपये. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 3 कोटींची अधिक कमाई. फुकट्या प्रवाशांना पुणे रेल्वे प्रशासनाचा दणका. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई. 16 दिवसांमध्ये 1,83,00,000 रुपयांचा दंड वसूल. पुण्यात आरोग्यमंत्र्यांच्या पत्नीकडून 2,000 जणांची दिवाळी गोड. रस्त्यावरील बेघर लोकांना दिवाळी फराळ आणि नवीन कपड्यांचं वाटप.